कळंबोली वसाहतीमधील सिडकोच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कामांचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान सिडकोमार्फत सुरू असलेली कामं ही संथगतीनं सुरू असल्यानं त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. ही कामं सिडको अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देण्याकरिता या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कळंबोली वसाहतीमध्ये सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेली कामं ही अत्यंत संथगतीनं सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना अनेक समस्या उद्भवत आहे. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकाऱ्यांसह रस्ते गटारे तसेच स्मशानभूमीचा पाहणी दौरा केला. या दरम्यान त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना या कामांमुळे होणाऱ्या समस्या निदर्शनास आणून दिल्या. या संदर्भात सिडको अधिकाऱ्यांनी या कामांचा आराखडा तयार केला असून त्यानुसार ही कामं करण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितलं की आराखड्यानुसार काम करत असताना ज्या ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तसेच ज्या परिसरात पाणी साचतंय ती कामं दिवाळीपूर्वी झाली पाहिजे असं सांगितलं. या पाहणी दरम्यान पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, भाजप कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा मोर्चाचे गोविंद झा, अमर ठाकूर, भाजप नेते अशोक मोटे, प्रकाश शेलार, जितेंद्र शर्मा, प्रकाश महानवर, जमीर शेख, अजहर शेख, केशव यादव, दिलीप बिस्ट, विलास शिते, मचिंद्र कुरुंद, कविता गुजर, सिडकोचे अधिकारी श्री रोकडे, श्री बनकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या संदर्भात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिक माहिती मल्हार टीव्हीला दिली आहे. कळंबोली वसाहतीमधल्या सिडकोच्या वेगवेगळ्या कामांमध्ये नागरिकांना भेडसवणाऱ्या अडचणी सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती लवकरात लवकर निवारण केलं पाहिजे अशी कळंबोलीच्या अनेक नागरिकांची मागणी होती. आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील मागणी होती आणि त्याच्या अनुषंगानं आज सिडको वसाहतीमध्ये सिडकोचे चीफ इंजिनियर यांच्या सोबतीनं हा दौरा केला आणि हा दौरा करत असताना वेगवेगळ्या ठिकाणची कामं आहेत ती अतिशय संथगतीनं सुरू आहेत आणि त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणी भेडसावत आहेत हे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. त्याच्या अनुषंगानं सिडकोनं पुढे करायच्या कामाचा एक आराखडा बनवलेला आहे आणि त्या आराखड्यानुसार ते काम करणार आहेत. आमचं त्यांना एवढंच सांगणं राहील की आराखड्यानुसार काम बेलाशक करा पण आता जे सध्या खड्डे पडलेले आहेत आता ज्या ठिकाणी पाणी तुंबतं आहे त्याच्यावरचा मार्ग हा दिवाळीच्या आधी झाला पाहिजे. दिवाळीच्या आधी सगळं रस्त्यांची दुरुस्ती ही 100% झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी आग्रह धरलेला आहे आणि सिडकोनं सुद्धा ते मान्य केलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे कामं सुरू असताना ही कामं पूर्ण झाल्यावर जर महापालिकेला ते हस्तांतरित करून घ्यायचे असतील रस्ते गटारं तर पुढे महापालिकेला पुढच्या 3-4 वर्षात किमान 4-5 वर्षामध्ये त्याच्यावरती पुन्हा काम काढावं लागू नये या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करतोय आणि अपेक्षा आहे की सिडको हे काम लवकरात लवकर पूर्ण करून देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.